एवढं आपण पाहताय जवळपास आता 3000 हा फरक आपल्याला पाहायला मिळतोय. काही ठिकाणी जसं की आपण पाहिलं सदाशिवपेठ आणि नारायणपेठमध्ये धंगेकर आघाडीवर पाहायला मिळतात. आपण बोलत होतो ह्या मुद्द्यावरती मध्ये आले भाजपा अध्यक्ष. हे बघा, काही ठराविक एरियामध्ये भाजपचा खूप मोठा काम आहे आणि तिथे त्यांना तिथे खूप वोट मिळेल. पण एकूण जे कसबा पेठ जर विचार केलं तर टोटली आता भाजपच्या या उमेदवारावरती लोक खुश आहेत असं नाही आहे. तिथे एक जाती विशेष लोक खूप आहेत, 22-23% लोक आहेत. श्रीनारायणजी पुन्हा एकदा मोठी अपडेट जी ती या सगळ्या आकडेवारीमध्ये येते. मी पुन्हा अगदी 2 सेकंदांमध्ये पुन्हा तुमच्याकडे येते, कारण मोठी बातमी आहे. कसबा पेठमध्ये काँग्रेसचे धंगेकर आघाडीवर आहेत, तर 2726 मतांनी धंगेकर आघाडीवर आहे. कसबा पेठ मधलं हे चित्र आपण पाहतोय, अद्याप फेऱ्या ज्या आहेत त्या पूर्ण झालेल्या नाही आहेत, मात्र हे निकाल जे ते स्पष्ट होता 12 वाजतील आणि त्याआधीच रवींद्र धंगेकर 2726 मतांनी आघाडीवर आहेत. कौल हळूहळू हाती येत आहेत. काही ठिकाणी जे आहेत ते धंगेकरांचा मतदारसंघ असल्यामुळे ते आघाडीवर असल्याचं देखील विश्लेषकांच्या वतीनं बोललं जात आहे. मात्र आता मोठी बातमी आपण पाहतोय, रवींद्र धंगेकर 25,904, हेमंत रासने 24,633 इतकी ही आकडेवारी जी ती अपडेट झालेली आहे. अत्यंत चुरशीची लढत अगदी जवळपास आपण जर पाहिलं तर काही मतांचा म्हणजे 500 ते 600 मतांचा फरक आपल्याला इथं पाहायला मिळतोय. जवळपास 1 ते 1500 मत जी आहेत ती फरकांमध्ये पाहायला मिळते. 24,633 रासडे, रवींद्र धंगेकर 25,904 इतकी मोठी आघाडी जी आहे ती दोघांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आत्ताच्या क्षणाची ही मोठी बातमी आपण पाहतोय. श्रीनारायण तिवारी आपल्या सोबत आहेत. श्रीनारायणजी, तुम्ही आकडेवारी पाहिली असेल, पुन्हा एकदा ही आकडेवारी मी तुम्हाला सांगते. हेमंत रासने 24,633 त्यांना मत आहेत, तर रवींद्र धंगेकरांना 25,904 मत आहेत. नेमकं काय मला असं दिसतोय की रासने हे पुढे येऊ शकत असं दिसतोय. धंगेकर परिस्थिती हळूहळू स्ट्रॉंग होत जातील असं वाटते. भाजप मध्ये सगळे जे स्थानिक यंत्रणा आहे ती कामाला लागली असं मला वाटत नाही. देवेंद्र फडणवीस किंवा सीएम साहेब जाऊन खूप प्रचार केले पण स्थानिक नाराजगी ही गेलेली नाही आहे इथे दिसतोय. आणि मला सकाळीच एक फोन होता मित्राचा, जो पत्रकार आहे, भाजप समर्थित माणूस आहे, तो बोलला की ह्या सीट तुमची कसबा पेठची सीट गेली. तर आता दिसतोय कसबा पेठ जातो भाजपतून. दुसरं काय तिथे त्यांच्या स्थानिक लोकांमध्ये असा प्रचार होता, घमंड. हा घमंड कोणावरती मी ते बोलत होतो हे माहीत नाही, पण ते बोलले घमंडला यावेळी पाडायचं आहे. घमंड कोणाचा होता हे आता तुम्हाला दिसेल. आता दिसतोय तो घमंड म्हणजे भाजपच्या उमेदवाराचे घमंड की भाजपच्या डिसिजनचे घमंड की भाजप नेत्यांचे घमंड हे क्लिअर होत नाही. पण निश्चित आहे इथे काट्याची चुरस आहे ना, त्याच्यामध्ये भाजपचं लॉस होतो असं दिसतोय. बरं, निश्चित पुन्हा एकदा तुमच्याकडे येते श्रीनारायणजी. मात्र महत्वाचं म्हणजे आता चिंचवडची देखील मोठी अपडेट जी ती या सगळ्यांमध्ये आलेली आहे. अश्विनी जगताप 3400 मतांनी आघाडीवर आहेत आणि हा फरक आता वाढलेला आहे. चिंचवडमध्ये अश्विनी जगताप आघाडीवर पाहायला मिळत आहेत. 6व्या फेरीतही जगताप आघाडीवर पाहायला मिळतात. मात्र या सगळ्यांमध्ये जर आपण पाहिलं तर राहुल कराटे 7907 आणि नाना काटे 17837 ही आकडेवारी जी आहे ती आपण पाहतोय. मात्र काही वेळापूर्वी हा थोडा फरक होता, मात्र हा फरक आता वाढतोय, कारण अश्विनी जगताप या जवळपास 3000 आसपास आघाडीवर पुढे गेलेल्या आहेत.